नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. माहीत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कधी येईल, परंतु आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे 2 ऑक्टोबरचा, म्हणजे ज्या दिवशी अमावस्या होती. मी तुमच्यासोबत अमावस्येला आणि पौर्णिमेला मी उमरा पूजन वगैरे कसं करते हे बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. त्याचबरोबर आज अमावस्या असल्यामुळं आज मी काय करत असते तर सकाळी लवकर उठून अंगण वगैरे स्वच्छ करून झाल्याच्या नंतर दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा, त्याचबरोबर ओल्या कपड्यानं उमरा पुसून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावरती हळदीचं लेपण करायचं. हळदीचं लेपण यासाठी करायचं असतं की आपल्या घरामध्ये कोणतीही बाहेरची निगेटिव्हिटी, नकारात्मकता घरात प्रवेश करू नये. यासाठी आपण या गोष्टी आवर्जून पौर्णिमेला आणि अमावस्येला केल्या तर त्याचा खूप फायदा होतो. आणि या अमावस्येच्या नंतर बसत असतात ते घट बसतात, घटस्थापना होत असते, नवरात्र सुरू होतं, त्यामुळे त्याआधी जेवढं होईल तेवढी स्वच्छता प्रत्येक गृहिणी घराची करत असते. आणि अमावस्येच्या दिवशी मात्र उमरा पूजन करून आपण त्याचा स्वच्छतेचा शेवट करायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी छान घटस्थापना करायची असते. असा यामागचा बहुतेक हेतू असावा म्हणून कदाचित घराची साफसफाई भाद्रपदमध्ये करतात, कारण ऊन पडलेलं असतं, कपडे वाळण्यासाठी चांगलं ऊन असतं आणि एक कुठलेही बारीक असे जीवजंतू घरामध्ये राहू नयेत, यामुळे कदाचित दसरा काढण्याची, साफसफाई करण्याची ही पद्धती असावी आणि ती खरंच खूप चांगली आहे. आणि माझ्यासाठी तर हा खूप मोठा योग होता, कारण 2 तारखेला सुट्टी आलेली होती. सुट्टीच्या दिवशी भरपूर अशी कामं करण्यात आली आणि मी काय करत असते, उमरा पूजन हळदीच्या लेपणानं केल्याच्या नंतर गोमूत्र आणि हळद त्यानेच चौकटीवरती स्वस्तिक काढून घ्यायचं. स्वस्तिक काढल्याच्या नंतर दरवाज्यावरती पण एक चौकटीवरती स्वस्तिक काढत असते आणि साईडला भिंतीवरती समोरून दिसण्यासाठी हळदीचं स्वस्तिक काढते. आणि मी आज बऱ्यापैकी बाल्कनी सगळी स्वच्छ करून घेतलेली आहे. सगळ्या कुंड्या साईडला काढल्यानंतर पूर्ण पुसून घेतली, परत त्या कुंड्या जागच्या जागेवरती ठेवल्या. स्टँडमुळे खूप फायदा होतो की खाली झाडूने आपल्याला धूळ रेग्युलरली साफ करता येते, परंतु जी बारीक बारीक पावडर झालेली धुळीची बसलेली कण असतात ते निघत नाहीत. मग अशा वेळेला मी सर्व स्टँड सगळ्या कुंड्या साईडला घेऊन त्या पूर्ण जागा स्वच्छ घासून पुसून घेतली आणि परत त्याची मांडणी करून घेतलेली आहे. एवढं राहिलेलं होतं तेही पूर्ण झालं आणि अमावस्येपर्यंत मला वाटलं नव्हतं की घराची साफसफाई पूर्ण होईल, परंतु झाली. ही सगळी साफसफाई म्हणजे भाद्रपद महिन्यातच का करतात तर बऱ्याच, म्हणजे मला माहीत नाही त्याचं योग्य काय असेल, परंतु माझ्या दृष्टीनं भाद्रपदमध्ये सगळ्यात जास्त कडक ऊन पडतं आणि जे काही कपडे वाळण्यासाठी किंवा घराची साफसफाई, घर मोकळं जर केलं तर बाहेरची हवा, ऊन घरामध्ये जाऊन आपल्या घरातले जे काही जाळ्या जळमटं ते एकदम स्वच्छ होतात. बारीक किडे वगैरे पावसामुळे जे जमा झालेले असतात ते मरतात. कदाचित ही कारणं असतील, त्यामुळेच म्हणजे भाद्रपदमध्ये साफसफाई, आपण एक म्हणतो की देवी बसणार आहे, घटस्थापना होणार आहे, त्याआधी दसऱ्याची साफसफाई करावी, तर हेच कारण असतील की आपलं घर स्वच्छ लखलखीत दिसावं. आणि घर तर मला तरी वाटतं 365 दिवस अगदी लखलखीत असावं. खूप ठराविक वेळेपुरतंच चमक आणण्यापेक्षा सतत जर थोडा थोडा हात मारला तर घर अगदी साफ दिसतं, स्वच्छ राहतं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की जर जाळं जळमाटं घरामध्ये अडगळ असेल किंवा घरात मांडणी व्यवस्थित नसेल घराची, तर त्यामुळे घरात बऱ्याचशा समस्या उभा राहण्याची, आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून कदाचित सगळं काही वर्षातून एकदा तरी आवर्जून आवरावर करावी या हेतूने या गोष्टी केलेल्या असाव्यात असं तरी मला वाटतं. आता माझं उमऱ्याचं पूजन झालेलं आहे. मी दिवा वगैरे ओवाळून घेत असते, धूप दाखवते, त्यानंतर हळदी कुंकू वाहून त्यावरती एक फूल ठेवते आणि उमऱ्याची पूजा करून घेत असते.